गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलींमध्ये झालेल्या चकमकीत 3 नक्षलींना कंठस्नान घालण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्यातल्या सिरकोंडा जंगलामध्ये ही चकमक झाली. ठार करण्यात आलेल्यांमध्ये सुनील कळमेथे या जहाल नक्षलवाद्याचा समावेश आहे. सुनीलची पत्नी स्वरूपा उर्फ आमसी पोचा तालांडीही यामध्ये ठार झाल्याची शक्यता आहे. तिच्यावर 6 लाखांचं बक्षीस होतं तर सुनीलवर महाराष्ट्रामध्ये 8 लाखांचं आणि इतर नक्षल प्रभावित राज्यांमध्ये एकूण 30 लाखांचं बक्षीस होतं. 25 मार्चला मेंढरी जंगलात झालेल्या चकमकीत महिला नक्षलींना पोलिसांनी ठार केलं तर 30 मार्चला गुंबडी जंगलातल्या चकमकीमध्ये एका नक्षलीला ठार केलं. गेल्या आठवड्याभरात गडचिरोली पोलिसांनी 5 नक्षलींना ठार केलं आहे. सध्या कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.